हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडिगातामध्ये स्वागत करतो. जसं की आज संडे आहे आणि आज मी तुम्हाला थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलो. ठीक आहे, बरेच मुलांचे एक रिकमेंडेशन होते कमेंट्समध्ये की सर इंग्लिश या लँग्वेजसाठी काय स्टडी स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा इंग्लिश या लँग्वेजसाठी कसा प्रिपेरेशन स्टार्ट केला पाहिजे. ठीक आहे, आज मी तुम्हाला याच टॉपिकवरती व्हिडिओ घेणार आहे. स्टडी स्ट्रॅटेजी असेल बेसिकली इंग्लिशचा. ठीक आहे, हा व्हिडिओ एक स्टडी स्ट्रॅटेजी, ठीक आहे, हा तुमचा पेपर फॉर्मॅट नाही आहे किंवा तुम्हाला पेपर कसा सॉल्व करायचा हे सांगणार नाही आहे. मी तुम्हाला सांगणार आहे अभ्यास कसा चालू करायचा आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, सो बेसिकली कसं आहे, बरेचसे मुलं काय विचार करतात, जे काही अभ्यास करत असतील किंवा जे काही मुलं एम करतात की मला 90 above percentage काढायचे किंवा मला 95 above percentage काढायचे, तर त्या मुलांच्या डोक्यात एक विचित्र गोष्ट असते. ती असते की इंग्लिश हा खूप अवघड सब्जेक्ट आहे. ही जी तुमची मिथ आहे किंवा हे जे तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग वाटते ते तुम्ही आत्ताच डोक्यात नाही काढून द्या, कारण की ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तर तुम्हाला ही मिसअंडरस्टँडिंग कायमची दूर होणार की इंग्लिश हा अवघड सब्जेक्ट नाही आहे. इंग्लिश जर तुम्ही एकदम प्रॉपर वेमध्ये अभ्यास केला तर इंग्लिश एक खूप चांगला सब्जेक्ट आहे आणि इंग्लिशमध्ये तुम्ही खूप चांगला स्कोअर करू शकता. ठीक आहे, तर बेसिकली इंग्लिश हा जो लँग्वेज आहे हा 4 parts डिवायडेड असतो. ठीक आहे, इंग्लिश हा जो लँग्वेज आहे हा 4 parts डिवाइड असतो. म्हणजे जो काही तुम्हाला इंग्लिशचा पेपर येणार आहे हा पेपर टोटली 4 parts डिवाइड असतो. मी परत एकदा सांगतोय हा पेपर फॉर्मॅट नाही आहे, मी ओव्हरऑल सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, ते 4 parts कुठले असतील, त्यातला फर्स्ट पार्ट असेल तुमचा रीडिंग सेक्शन. तुमच्या पेपरमध्ये एक पार्ट म्हणजे तुमच्या पेपरमध्ये काही पार्ट असेल रीडिंग सेक्शनचा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पार्ट आहे ग्रामर सेक्शनचा. तुमच्या पेपरमध्ये काही पार्ट ग्रामरसुद्धा असणार आहे. त्यानंतर तिसरा पार्ट येतो रायटिंग स्किल्सचा. ठीक आहे, तुमच्या पेपरमध्ये लँग्वेज जो इंग्लिश आहे त्याच्यामध्ये काही रायटिंग स्किल्सचा पार्ट पण असणार आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, क्वेश्चन पेपरमध्ये किंवा तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला लिटरेचरसुद्धा येणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक सेक्शनला कसं प्रिपरेशन केलं पाहिजे आणि काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट सेक्शन, दॅट इज रीडिंग सेक्शन. सो बेसिकली रीडिंग सेक्शन इज द मोस्ट इझिएस्ट सेक्शन टू स्कोर गुड मार्क्स. रीडिंग सेक्शन एक असा सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही खूप चांगले मार्क आणू शकता आणि खूप इझी आहे. ह्याच्यासाठी जास्त काही रॉकेट सायन्ससारखं गोष्ट लागत नाही. ठीक आहे, तर तुम्ही कसं करू शकता, कसे चांगले मार्क आणू शकता, तर एकच रिझन असेल किंवा एकच त्याच्या मागचा पॉईंट असेल, सॉल्विंग व्हेरियस टाईप्स ऑफ पॅसेजेस अँड डिफरंट टाईप्स ऑफ पॅसेजेस विल लीड यू टुवर्ड्स दी गुड मार्क्स. तुम्ही वेगवेगळे प्रकारचे पॅसेजेस आणि खूप जास्त प्रमाणात पॅसेजेस जर तुम्ही सोडवायला चालू केले किंवा सोडवले तर तुमचा जो स्कोर आहे रीडिंग सेक्शनचा तो तुमचा खूप वरती जाणार आहे. ठीक आहे, असे बरेचसे मुलं असतात ज्यांना रीडिंग सेक्शनमध्ये आउट ऑफ मार्क भेटतात. रीडिंग सेक्शनमध्ये आउट ऑफ मार्क भेटतात, कळलं तुम्हाला. रीडिंग सेक्शन इज अ खूप इझिएस्ट सेक्शन आहे तुम्हाला स्कोर करण्यासाठी. सो रीडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क आणायचे असतील तर एकच तुमचं महत्त्वाचं आहे की तुम्ही आजपासून जास्तीत जास्त प्रमाणात पॅसेजेस सॉल्व करायला चालू करा. अनसीन पॅसेजेस, सीन पॅसेजेस, त्याच्यावरचे प्रश्न कसे तुम्ही टॅकल करणार आहे. ठीक आहे, आणि जे काही चुकतं आहे, तुमचे जे काही मिस्टेक्स असतील त्या मिस्टेक्समधून तुम्ही ओव्हरकम करा. ठीक आहे, कळलं तुम्हाला रीडिंग सेक्शन. आय होप तुम्हाला आता रीडिंग सेक्शन कसं असतं किंवा कसं टॅकल केलं पाहिजे कळलं असेल. सो तुम्ही रीडिंग सेक्शनचे खूप जास्त प्रमाणात क्वेश्चन पॅसेजेस सॉल्व करा आणि रीडिंग सेक्शनमध्ये तुम्ही खूप चांगला स्कोअर करू शकता. ठीक आहे, वी विल गो टू द नेक्स्ट सेक्शन, दॅट इज रायटिंग सेक्शन. आता जसं तुम्हाला मी सांगितलं रीडिंग सेक्शन इज द इझिएस्ट सेक्शन टू स्कोर गुड मार्क्स, तसंच रायटिंग सेक्शन इज द सेक्शन वेअर स्कोरिंग गुड मार्क्स इज नॉट एन इझी टास्क. रायटिंग सेक्शन एक असं सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क पाडणं हे खूप जरासं अवघड असणार आहे. ठीक आहे, का अवघड असणार आहे, कारण की रायटिंग सेक्शन एक असं सेक्शन आहे ज्याच्यात बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातात. आता तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं मी, तुम्हाला लेटर रायटिंग येतो. ठीक आहे, लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला एक फॉर्मल लेटर, एक इनफॉर्मल, त्यामध्ये पण ऑर असणार आहे. ठीक आहे, बऱ्याचशा मुलांनी समजा फॉर्मल लेटर लिहिलं आणि उरलेल्या मुलांनी इनफॉर्मल लेटर लिहिलं. जर तुम्हाला भलेही फॉर्मल लेटर विचारलं असेल, तुम्हाला कोणाला लेटर लिहायचं आहे, कुठल्या टॉपिकवर लेटर लिहायचं आहे हे बघितलं जातं. त्यानंतर तुम्ही लेटर लिहिताना किती गरजेची वस्तू आहे, कुठले वर्ड्स तुम्ही वापरले जे की खूप जास्त चांगले मिनिंग देतात, या सगळ्या फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, रायटिंग सेक्शन इज नॉट अबाउट रायटिंग
बिग आन्सर्स और लॉन्ग आन्सर्स, ठीक आहे. रायटिंग सेक्शन असं सेक्शन नाही आहे ज्याच्यात तुम्ही मोठे मोठे उत्तर लिहिले, मोठे मोठे लेटर लिहिले, आर्टिकल लिहिले, स्टोरी लिहिले, तर तुम्हाला चांगले मार्क नाही भेटणार आहे, ठीक आहे. वर्ड लिमिट पण तुम्ही तेवढंच मेंटेन केलं पाहिजे आणि अकॉर्डिंग टू दॅट वर्ड लिमिट तुमचा कंटेंट पण तेवढा चांगला असला पाहिजे, ठीक आहे. तर रायटिंग सेक्शनमध्ये तुम्ही कसा स्कोर करू शकता गुड मार्क्स, तर तुम्ही बेसिकली तुम्हाला पहिले तुम्ही टॉपिक्स काढून घ्या. रायटिंग सेक्शनमध्ये काय काय येणार आहे तुम्हाला, लेटर आहे, जसं की एक्झाम्पल देतो, लेटर आहे, आर्टिकल आहे, लेटरमध्ये पण फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे, अशा बऱ्याचशा काही काही गोष्टी आहेत, ते तुम्ही टॉपिक्स पहिले काढून घ्या, ठीक आहे. प्रत्येक टॉपिकपचे तुम्ही आत्तापासूनच एक एक दोन दोन तीन तीन असे एक्झाम्पल सॉल्व करायला चालू करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमचं स्टेज येईल बोर्ड एक्झामची दोन तीन महिने अगोदर, किंवा तुम्ही जेव्हा पेपर सॉल्विंग स्टार्ट कराल तोपर्यंत तुमचं रायटिंग सेक्शन असं हातात बसलेलं असेल, किंवा रायटिंग सेक्शन तुम्हाला खूप चांगला जमेल. कळलं तुम्हाला कसं करायचं आहे, ठीक आहे. आता रायटिंग सेक्शन झालं, वी विल गो टुवर्ड्स दी नेक्स्ट सेक्शन विच इज ग्रामर सेक्शन, ठीक आहे. ग्रामर एक अशी गोष्ट आहे ज्याचे मार्क्स टोटली तुमच्या हातात आहे, ठीक आहे. अमाऊंट ऑफ प्रॅक्टिस इन ग्रामर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ मार्क्स ऑब्टेंड. काय बोलतोय मी, अमाऊंट ऑफ प्रॅक्टिस डन इन दी ग्रामर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ मार्क्स ऑब्टेंड. म्हणजे जेवढी जास्त तुम्ही ग्रामरची प्रॅक्टिस करणार आहे तेवढे जास्त मार्क भेटणार आहेत. जर एखादा मुलगा टार्गेट करत असेल की मला ग्रामर सेक्शनमध्ये आउट ऑफ मार्क काढायचे आहेत, तर त्याला जर आउट ऑफ मार्क काढायचे असतील तर त्याला 100% जास्त अभ्यास ग्रामरचा करावा लागणार आहे. त्याचा जो जास्तीत जास्त तो जेवढं देऊ शकतो ग्रामरमध्ये, जर 100% आपण म्हणतो की लिमिट आहे, तर त्याला 100% जास्त द्यावंच लागणार आहे, तेव्हा कुठं जाऊन तो ग्रामरमध्ये मास्टर करेल. तोच नाही, कुठलाही स्टुडंट ग्रामरमध्ये मास्टर करू शकतो. एकच फॅक्टर आहे, तुम्हाला प्रॅक्टिस खूप करायला लागेल, ठीक आहे. बाय सॉल्विंग व्हेरियस नंबर ऑफ प्रॉब्लेम्स ऑन ग्रामर सेक्शन यू कॅन मास्टर ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक दॅट इज ग्रामर. ग्रामरमध्ये तुम्ही खूप जास्तीत जास्त प्रमाणात जे नंबर ऑफ प्रश्न सॉल्व केले तर तुमचं ग्रामर सेक्शन हा खूप चांगला जाणार आहे, ठीक आहे. कळलं तुम्हाला. सो तुम्ही आत्तापासून अभ्यास करताना तसं विचार करा, यू हॅव लॉट्स ऑफ टाईम, तुमच्याकडे खूप जास्त टाईम आहे. तुम्ही आत्तापासून थोडं थोडं प्रॅक्टिस ग्रामरची करायला चालू करा, सो यू कॅन डू वेल इन दी ग्रामर सेक्शन, ठीक आहे. त्यानंतर येऊ आपण लिटरेचर सेक्शन, ठीक आहे. तर लिटरेचर सेक्शन इज टोटली बेस्ड ऑन दी चॅप्टर्स ऑर द टॉपिक्स इन्वॉल्व्ड इन युअर टेक्स्ट बुक. लिटरेचर सेक्शन हा टोटली डिपेंडेंट आहे कशावरती, तुमच्या पुस्तकातले जे काही टॉपिक्स आहेत किंवा चॅप्टर्स आहेत किंवा पोएम्स आहेत त्यावरती डिपेंडेंट आहे, ठीक आहे. तर हा जो सेक्शन आहे, दिस लिटरेचर सेक्शन डिपेंड्स ऑन दी अंडरस्टँडिंग ऑफ ईच अँड एव्हरी टॉपिक इन्क्लुडेड इन युअर बुक. हा जो लिटरेचर सेक्शन आहे, हा लिटरेचर सेक्शन कशावर डिपेंड करतोय, अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला किती कळतंय तुमचा चॅप्टर, तुम्ही त्याचा मिनिंग समजून घेताय. लिटरेचर सेक्शन इज नॉट अबाउट लर्निंग दी क्वेश्चन आन्सर्स. लिटरेचर सेक्शन म्हणजे असं नाही आहे की तुम्ही प्रश्न उत्तर पाठ करता जे पुस्तकातले दिले. लिटरेचर सेक्शन इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग दी टॉपिक ऑर दी पोएम ऑर दी चॅप्टर. तुम्ही जेवढं जास्त नीट समजून घ्याल टॉपिकला तेवढं जास्त तुम्ही लिटरेचरमध्ये स्कोर कराल, ठीक आहे. कळलं तुम्हाला लिटरेचर सेक्शन. लिटरेचर सेक्शनसाठी तुम्हाला तुमचे जे चॅप्टर्स आहेत, पोएम्स आहेत किंवा जे काही टॉपिक्स असतील ते समजून घेणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यातले प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ते आता तुम्ही करण्यासाठी काय करू शकता, यू कॅन यूज व्हेरियस रिसोर्सेस, व्हेरियस बुक्स. तुम्ही टीचर्सची हेल्प घेऊ शकता, यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर्स. तुम्ही टीचर्सला सांगा आम्हाला प्रत्येक टॉपिक समजत नाही आहे किंवा समजलं पाहिजे, अशी यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज भेटतील जसे तुम्हाला इंग्लिशचे टॉपिक एक्सप्लेन करून सांगितले आहेत. कळलं तुम्हाला, एक्सप्लेनेशन खूप जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्हाला तो समजला पाहिजे चॅप्टर, मगच तुम्ही लिटरेचरमध्ये मास्टर करा, ठीक आहे. सो हे जे चार टॉपिक होते, ह्या चार टॉपिकबद्दल तुम्हाला मी सांगितले कसं अभ्यास केलं पाहिजे आणि कसा अभ्यास केल्याने तुम्हाला चांगले मार्क भेटणार आहेत, ठीक आहे. ह्यातला जो ग्रामर सेक्शन आहे, ह्यातला जो रायटिंग सेक्शन आहे, या रायटिंग सेक्शनमध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो मी सांगायचा विसरलो तुम्हाला. रायटिंग सेक्शन नीड्स बेसिकली ग्रेट रिप्रेझेंटेशन स्किल अँड ग्रेट थिंकिंग स्किल. रायटिंग सेक्शनमध्ये तुमचं थिंकिंग स्किल आणि रिप्रेझेंटेशन स्किल खूप चांगले पाहिजे, ठीक आहे. तर हे कसं करणार आहे तुम्हाला, कसं प्रॅक्टिस करणार आहे. सो बेसिकली यू कॅन स्टार्ट रिडिंग सम ऑफ द आर्टिकल्स गिवन इन व्हेरियस रेफरन्स बुक्स, व्हेरियस न्यूजपेपर आर्टिकल्स. तुम्ही न्यूजपेपरमधले आर्टिकल्स वाचा, व्हेरियस बुक्समधले आर्टिकल्स वाचा, ठीक आहे. रायटिंग सेक्शनसाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वाचू शकता. त्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की रायटर जो आहे तो कसं थिंक करतो त्या टॉपिकबद्दल आणि कसं रिप्रेझेंट केलं त्याने त्या टॉपिकबद्दल. द सेम वे यू हॅव टू थिंक अँड यू हॅव टू रिप्रेझेंट इन युअर आन्सर शीट.
एंड लास्ट बट नॉट लीस्ट स्कोरिंग दिस सब्जेक्ट लाइक इंग्लिश इज ऑल अबाउट द रिप्रेजेंटेशन ऑफ योर पेपर. इट डिपेंड्स हाउ यू रिप्रेजेंट युअर पेपर टू द पर्टिक्युलर चेकर. इंग्लिश सारख्या सब्जेक्ट मध्ये जर स्कोर करायचं असेल तर एकच महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो आहे तुमचा रिप्रेझेंटेशन स्किल. कसे तुम्ही रिप्रेझेंट करत आहात, ठीक आहे, किती प्रॉपर वे मध्ये रिप्रेझेंट करत आहात, हाच एक मेजर फॅक्टर आहे जे तुम्हाला 100% घेऊन येऊ शकतो. 100% इज पॉसिबल इन इंग्लिश, इम्पॉसिबल नाही आहे, खूप अवघड आहे बट पॉसिबल आहे. ठीक आहे, असं नाही म्हणायचं मी की पॉसिबलच नाही, भेटू शकतं पण खूप जास्त अवघड आहे. तुम्ही 100%साठी एम करा, तेव्हा कुठं तुम्ही जाऊन 90-95% इंग्लिशमध्ये स्कोर कराल. ठीक आहे, आत्तापासून 90%ला एम करणं बंद करा, डिरेक्टली तुम्ही 100%ला एमिंग चालू करा, मग कुठं जाऊन तुम्ही 90-95% पोहोचणार आहात. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आय होप तुम्हाला माझी टिप्स आवडल्या असतील. तुम्ही नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा आणि चांगले मार्क्स आणण्यासाठी प्रयत्न प्रिपरेशन चालू करा. ठीक आहे, सो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू, तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.